की भाजपनी सुद्धा शिवसेनेनी सुद्धा काँग्रेसनी सुद्धा काही अभ्यास लोकांनी सुद्धा तिथे एक चर्चा सत्र करून आणलं पाहिजे की जो इतिहास लोकांना माहित नाही तो काय आहे तो खरा खोटा काय असेल ते असेल कारण मला सुद्धा ते माहित नाही त्यामुळे मी त्यावर वक्तव्य करणार नाही पण इतिहास काय काय घडलं कसं घडलं काय लिहिलं पत्रात काय लिहिलं पुस्तकात सावरकरांनी जे पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत देशाच्या प्रती असतील सर्वच गोष्टींच्या प्रती हे लोकांसमोर आलं पाहिजे मगच उद्या जाऊन जर कुणी सावरकरांच्या विरोधात बोलेल इतिहास जेव्हा लोकांना माहीत असेल तेव्हा लोक सुद्धा स्वतःहून राजकारण बाजूला ठेवून त्या ठिकाणी येतील पण ते इतिहास कळला पाहिजे खऱ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी एक चर्चासत्र घडवावं खरं काय हे लोकांसमोर आलं